मंडळी, आज खूप दिवसांनी दोन विद्यार्थी त्यांच्या गुरुजींना भेटायला आलेत. बघूया तिथे काय घडतंय. नाचायचा प्रयत्न केला मी पण जमत नाहीये बा. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. किती दिवसांनी नमस्कार. तुम्ही आता विचार करत असाल बा की मी इतके दिवस कुठे होतो बा. तर मी आहे ना इतक्या दिवसात एक गैरा मोठा दडा घेतलेला आहे. तो म्हणजे असा बा की गल्लीतले जे पोरं आहेत ना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असताना हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही. ते किती बी चढवती त्यान बाय ना. ते दलिंदर म्हणे तू टीमचा कॅप्टन आहे, तू श्याम नाही, तू आमचा श्यामी आहे, मोहम्मद श्यामी आहे. तर मी पण त्यांच्या श्यामी लिहून गेलो आणि श्यामी सारखा बॉलिंग करायला गेलो जोरात. तांगड्यात तांगडं अडकलं, जे काय गुडघं फिरलं माझं. अरे बापरे, असं ठसठस करायला लागलं ना, वाट लागली त्याची. तेव्हा मला कळलं की गुडघ्यात अक्कल असणं म्हणजे काय असतं. लिगामेंट तुटून गेले ना हो माझे. महिनाभर हॉस्पिटलमध्येच होतो मी. मग ते म्हणाले ओ बापू गैर आराम जाय तू ना, अरे घर जाईस ना आराम कर तू तटे जाय. तुम्हाला सांगतो क्रिकेट ना क्रिकेट, क्रिकेट माझ्या गुडघ्याशी आलो. गलती वाट लागली माझी, अवघड झालं सगळं. इकडे आराम कर, त्या लिंबू मारेन लिंबू मारला असेल बहुते. देवा नारायण पांडुरंगा काय करू रे. अरे बा आपले गुजनी गुजरले सावर रे सावर शब्द प्याड्या. सॉरी आपले गुरुजी गुजरले. प्याड्या 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 आपले गुरुजीचे काय झाले. आता आपल्याला धीर सोडून नाही चालणार. आता गुरुजी गेले तर दुःख आपल्या गुरुजी आपल्याला सोडून गेले प्याड्या. आता ढेकणे बाईंच्या भूगोलाच कस होणार. त्यांना नकाशा कोण देणार. गुरुजी आम्हाला तुम्ही सोडून का गेला. अरे उजबिल्ल्या नाही ते काय करताय तुम्ही. पण त्या बाय ना हे हार बीर काय. अरे मी का मेलोय का. गुरुजी जिवंत गुरुजी जिवंत गुरुजी जिवंत गुरुजी जिवंत आहे. मी मेलो नाही जे ना. दलिंदर कुठले. श्री बाबा तुम्ही मेले नाही. नाही आम्हाला कुणीतरी सांगितलं की गुरुजीने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. आम्ही इकडे धावत पळत तिकडे गेलो. गुरुजी 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 डॉक्टर विचारलं गुरुजी कुठे आहेत. ते आम्हाला बोलले गुरुजी गेले. अरे तुम्ही बाय ना तास बुडव्या. गेले म्हणजे काय डगात नाही गेले. गेले म्हणजे दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. घरी गेले दवाखान्यातून. गेले काय खरे अर्थ म्हणजे. अरे सगळं आम्ही खर्च केला, मडकं आणलं, हार आणलं, तुम्ही जिवंत झालात. अरे बा तुझ्यासाठी मरू काय मी. आता ते आम्ही शाळेमध्ये बोर्ड लिहलाय त्याच काय करायचं. काय लिहिलं रे गुरुजी. आम्ही बोर्ड लिहिलं शाळेमध्ये की असं लाल खडू घेतला आणि लाल खडूने लिहिलं निधन निधन निधन. मग तो खडू बाजूला ठेवला. मग पांढरा खडू घेतला आणि त्याने लिहिलं आमचे शिक्षक श्री श्याम राजपूत यांचे अचानक आजाराने अल्पशे निधन झालेले आहे.
अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. झाले झाले नाही झाले नाही, पण असं लिहायची पद्धत आहे. काय लिहिलं? हा मग त्याचं पुढे बघा ना. तर त्यांचं निधन झालेलं आहे, तर शाळेला 3 दिवस सुट्टी आम्ही जाहीर करत आहोत. आणि ढेकणेबाई आणि पिसाळबाई हे त्यांच्या आठवणीने अत्यंत अशा व्याकुळ झालेल्या आहेत. आणि अरुण आणि पॅडी यांचं मनच दुःखानं एकदम भरून गेलेलं आहे. हे झालं. आणि मग नंतर निळा खडू घेतला आणि त्याने लिहिलं की आपले कृपाभिलाषी अरुण आणि पंढरी. वा बाबा बाप, का किडे पाडले रे त्या शाळेच्या बोर्डवर तुम्ही? अरे ओ दलिंदर, अरे जवळ जवळ 1.5-2 वर्ष झाली शाळा बंद आहे, आणि तिथे तू 3 दिवसांची सुट्टी दिली. अरे तिथल्या कुत्तळड्यांची पण दुसरी पिढी आहे आता, तिथे कोण जाणार आहे शाळेत सुट्ट्या मारायला? अरे ओ त्या पिसाड मॅडम, त्या ढेकणे मॅडम, त्या इमोशनल झाला असं काबर लिहिलं? हा काबर लिहिलं गुरुजी? गुरुजी आम्हाला माहिती त्या दोघींना तुम्ही आवडता. मी काय बोलतो गुरुजी, तुम्ही त्यांच्या बरोबर लग्न का नाही करून टाकत? तुम्ही बाय नसता गेलो कुठे ना, काही बोलतो करतो कसं करू लग्न? काय झालंय त्या ढेकणेबाईंची? ऑलरेडी आपल्या स्कूल बसच्या कंडक्टर सोबत लग्न झालेलं आहे. पण त्याने काय होतं गुरुजी, आमची 3 नंबरची आई आहे ना, तिचं पण लग्न झालं होतं, तरी पण आमचा बाबा तिला घेऊन आला. तुझ्या बाबाशी नको सांगू, तुझ्या बाबा आहे ना संस्था चालक आहे, त्याने काही केलं तर चालतं. मी शिक्षक आहे, शिक्षक हा सज्जनच असला पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्याचे मी आटोकाट प्रयत्न करतो, पण तुम्ही मध्ये मध्ये खोडा घालता. आता ज्या तिकडे त्या शाळेत शाळेत तरफडान तो बोर्ड पुसून टाका. जा अवघडजी, आता तशी 1.5-2 वर्ष शाळा बंदच आहे ना, आता कोण पुरं जाणार आहे तिकडे वाचन करायला? आता तुम्ही जेव्हा खरोखरच जाल ना, तेव्हा आम्ही जाऊ आणि फक्त वरची तारीख आहे ती पुसून अशी बदलून टाकू. अरे उदबिल्ल्या, मी काय लगेच जाणार आहे का? अरे माझे फक्त लिगामेंट तुटले. तुम्हाला कळत नाही निधन, तुम्ही तरी आमच्या समोर असं अश्लील बोलेल नाही अश्लील? अरे लिगामेंट तुटले याच्यात काय अश्लील आहे? नाही नाहीये. मग मनाचं काय वाटतं हे जर अश्लीलच आहे? कारण तुझ्या डोक्यात घाण भरलेली आहे. लिगामेंट म्हणजे स्नायूचे तंतू असतात, ते लिगामेंट तुटले म्हणून माझा गुडघा बाद झाला. पेडी इकडे, तुम्ही शांत रा. पेड्या, गुरुजींचं काहीतरी तुटलंय म्हणून त्यांचं हे झटकले. हा विषय आपण इथं बंद करूया. चला रे तुम्ही निघा तरफडा इथून. गुरुजी गुरुजी ऐका, आम्ही तुम्हाला त्रास द्यायला नव्हतो आलो गुरुजी. मेहनत केली, आता आम्हाला कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी शिरा बनवलाय आणि पर्वत पण बनवलंय. पर्वत? त्या पर्वतावर उकुदी मारून मरणार तू? अरे पर्वत नाही सरबत असेल ते. गुरुजी आम्ही तिकडे सगळं घेऊन गेलो होतो, सांगितलं तिकडे डॉक्टरांनी की तुम्ही घरी आलात. मग आम्ही एवढ्या कष्टाने बनवलंय तर ते तुम्ही थोडस म्हणजे गोड. आम्ही खूप मेहनत केले, आम्ही स्वतःच्या हाताने बनवलाय, ही मेहनत गोड मानून घ्या गुरुजी, प्लीज तुम्ही घ्या. माझ्यासाठी शिरा बनवला तुम्ही? वा वा, मला शिरा आवडतो माहिती आहे म्हणून तर बनवलं. नाही नाही, तुम्ही भिंडोके पण मनाने गेरे गोडे बाबा. तुम्ही फणसासारखे बाहेरून कडक आणि आतून मऊ. नाही गुरुजी, आम्ही फणसासारखे नाहीये गुरुजी, आम्ही नारळासारखे आहेत, बाहेरून टणक आणि आतून पाणीदार. गुरुजी गुरुजी तुम्ही यू एन्जॉय द शिरा. वा वा वा, तुम्ही एन्जॉय करा शिरा. अरे अरे, हे इतकं कसं गंध पटक लागतंय रे? काय एकदम असं मचुडे बुवा, किती बेचव आहे ते. अरे काय रे काय? एक एक हे नाही आवडलं तुम्हाला? त्याच्या हाताला चवच नाही. हे तुम्ही हे सरबत घ्या, हे सरबत सरबत. सगळी मेहनत केली सगळी गुरुजी, नाही पौष्टिक बनवलं होतं मी तुमच्यासाठी. सरबत दे. अरे 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 अरे, त्याच्यापेक्षा गंध पटक आहे. काय रे असं कसं एवढं घाण कसं बनवलंय तुम्ही शिरान सरबत? गुरुजी आम्हाला कळलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात, आता काय करायचं?
तुम्हाला आवडणारी जी वस्तू आहे ना शिरा, आम्ही ती बनवायला घेतली. मग 6 नंबरची आमची आई आली, बोलले काही करता? बोलले आम्ही शिरा करतो कुणासाठी? आमच्या गुरुजींसाठी. ते आजारी आहेत. त्या आमची आई काय बोलली की तुम्ही जे पण कराल त्यांना त्रास होणार नाही, आजची काळजी घ्या. मग आम्ही त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं गुरुजी, मग आम्ही त्याच्यामध्ये सलाईनचं वॉटर टाकलं. सलाईन वॉटर? हो, सलाईन वॉटर एकदम फ्रेश हायजोनिक. हायजोनिकच्या तुझ्या बापाने शिऱ्यात सलाईन वॉटर टाकला होता का गुरुजी? हे तर कायच नाही. आणि आहे ना, आणि काय टाकलं माहितीये का? आम्ही घरातल्या सगळ्या औषधाच्या गोळ्या होत्या ना, म्हणजे माझ्या गोळ्या, ह्याच्या गोळ्या आणि आमच्या पप्पांच्या गोळ्या, त्या सगळ्या गोळ्या त्या गोळ्या केल्या आणि असे करकर 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 कापून आपण शिऱ्यावर बदाम पिस्ता टाकतो ना, तशा अशा विखुरल्या, अशा अशा वरवर टाकल्या आणि आम्ही तुम्हाला हे औषधी शिऱ्यात तयार करून दिला आणि त्याचा रंग असा लाल व्हावा ना म्हणून आपलं खोकल्याचं औषध असतं ना ते पण त्याच्यात टाकलं. काय केलं रे? आणि असताना मी तुम्ही, अरे दलिंदरा, औषधाच्या गोळ्या टाकायच्या असतात का शिऱ्यात? औषध हे प्रमाणात घ्यायचे असतात, ते मी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. त्याला थोडस खात खाल्लं मी, नाही तर गचकलो असतो वर. या शिऱ्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी तूप नाही घातलं, मग आम्ही पप्पांचं मलम घातलं. पप्पांचं मलम? हो, अरे त्या स्किनला लावायचं मलम मला खाऊ घातलं तुम्ही? आम्हाला माहिती मला मडमड होते, हे बोलत कस तरी होते. आम्हाला तुम्हाला बरं करायचं होत. या सगळ्या गोंधळात आपण आल्या आल्या गुरुजींना जे करतो ते आपण केलंच नाही. गुरुजी आम्ही तुम्हाला सॅल्यूट मारलाच नाही. अरे नका रे, नका रे तो सॅल्यूट. त्या सॅल्यूटचं नाव काढलं तर मग बीपी वर खाली होतो ना रे. नाही नाही गुरुजी, आजचा सॅल्यूट आहे ना तो सत्य घटनेवर आणि सद्य परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे काहीतरी असं वेगळं केलंय का? बघू बघ. 2 पाव गुरुजीला, सॅल्यूट मारू गुरुजीला, गुरुजींचे हाड मोडले डॉक्टरांनी ते जोडले. बापरे, मला वाटलं हार्ट अटॅक येऊन गचकन जाईन मी, पण तुम्ही तर मला सुखद धक्का दिला रे. अरे केवढी प्रगल्भता आली आहे तुमच्यात लॉकडाऊन मध्ये. खऱ्या अर्थाने तुम्ही मॅच्युअर झाले. भारी आहे तुमच्या सॅल्यूट. पण काय, आधीचा जो सॅल्यूट होता ना त्याच्यामध्ये तुम्ही यमक जुडवत नव्हते, पण मला असा एक धक्का बसत होता. धक्का मी सी याच्यात. तुम्हाला धक्का हवाय? अर्ण्या गुरुजींना धक्का देऊया. 1 2 3 स्टार्ट. गुरुजींचे हाड मोडले डॉक्टरांनी ते जोडले, गुरुजींची गादी माऊ गुरुजींना उभ्या.